पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेवर रोहित पवारांनी ट्विट करत टीका केली आहे. पोकळ स्वप्नांना आता लोकही कंटाळल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे, तर म्हणून लोक भाड्यानं यायला देखील नकार देतात असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. तर चारपैकी महायुतीची एकही जागा निवडून येणार नाही याची गॅरंटी सभेनंच दिली आहे असं देखील आता रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. दरम्यान यावर आता प्रसाद लाड यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यांचं ट्विट आपण पाहूया. पुण्यात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेला जमलेला तुफान जनसागर. शरद पवार गटाचे एक नेते रोहित पवारांनी सभेपूर्वीचा व्हिडिओ टाकला. बारामती शिरूर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं अशी धुळफेक सुरू आहे. रोहित पवार हे भ्रमिष्ठ झालेत, आजोबांनी त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था करावी, उघडा डोळे बघा नीट असं ट्विट भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी करत रोहित पवार यांच्यावर पलटवार केला.